लक्ष्मण शक्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम मोजे काकांडी या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे। थोडा वेळ झालेला आहे पोतीला। कथा अशी आहे, कालच्या अध्यामध्ये राजा रावणाच्या रथाचे घोडे विभीषण महाराजांनी मारलेले आहे, त्यामुळे विभीषण महाराजाला अत्यंत अशा प्रकारचा राग आलेला आहे। रणी लक्ष्मणे केला विरक्त, तो राग न मानी लंकानाथ, विभीषणे केला स्वघात, त्यासी तपत मारावया। लक्ष्मण महाराजाने पूर्ण रथाचा असणारा विध्वंस केला, त्याचा अजिबात राग असणारा राजा रावणाला आला नाही, मात्र आमचा असणारा विभीषण शत्रू पक्षामध्ये गेला आणि त्याने माझ्या रथाचे घोडे मारले। अशा प्रकारे हे पाहिल्याबरोबर महाराज अत्यंतिक राग असणारा त्या ठिकाणी राजा रावणाला आलेला आहे। लक्ष्मण धार्या परता करीन विभीषणाचा घाता, तो सोडीन शरणांगता, क्षणार्धतान विसंबे। आता या ठिकाणी विभीषणाला मारायला काहीच वेळ लागणार नाही, एका क्षणामध्ये विभीषणाला मारी। मात्र या ठिकाणी लक्ष्मण महाराज असणारा शरणांगत हा आमचा विभीषण गेलेला आहे आणि शरणांगताचं रक्षण करणारा या ठिकाणी लक्ष्मण आहे। म्हणून लक्ष्मण जोपर्यंत परता म्हणजे दूर होणार नाही, तोपर्यंत विभीषण मला मारल्या जाणार नाही। धनुष्याला बाण अशा प्रकारात रागा रुद्र होऊन राजा रावणानं लावलेला आहे। घोडे मारिता रावण वेगी रथ सांडून जाण, मारावया विभीषण करुणी उडान।
रथाला, रथावर असणार आरुण झालेला आहे आणि विभीषणाला मारण्यासाठी सज्ज अशा प्रकारचा राजा रावण झाला। निर्माण होईल एवढा रागारुद्र राजा रावण विभीषणा मारण्यासाठी धनुष्याला बाण लावलेला आहे। एके गाय होय शांती आयशी अभी मंत्रु नै शक्ती सोडिली विभीषणा प्रती लंकापती साटोपे। लंकापती साटोपे एक शक्ती काढली नाही राजा रावणाने आणि लक्ष साधलं त्या ठिकाणी विभीषणाचं आणि विभीषणावर त्या ठिकाणी शक्ती सोडली। रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणाव्रती त्रिदा छेदून पाडिले क्षिती निज शरणार्थी रक्षिला। त्रिदा पाड त्रिदा पाडिले मारून क्षिती महाराज तीनला असणार शक्ती सोडलेली तीन तुकडे करून पृथ्वीवर अशा प्रकारचे त्या ठिकाणी लक्ष्मण महाराजाने पाडलेले आहे आणि त्याची जी शक्ती होती ती सगळी असणारी निर्वीर्य किंवा तिचे तुकडे पाडून तिला खाली पाडलेलं आहे। राकावया विभीषण पाठी राका लक्ष्मण पाहून शके रावण अशा प्रकारे त्या ठिकाणी निश्चित राजा रावणाला वाटायला लागलं। शक्ती अनिवार्य दारुणा सवये तोलोनी रावण अनु लक्ष्मणी विभीषण सोडी आपण अति कोपे। शक्ती अनिवार्य जाण अनिवार्य त्याचं निवारणच कोणी करू शकत नाही अशा प्रकारची दुसरी शक्ती लक्ष साधलेलं आहे त्या ठिकाणी लक्ष्मणाचं आणि अगोदर लक्ष्मणालाच असणारं या ठिकाणी शक्तीनं त्याचा घातपात करतो नंतर विभीषणाला मी मारीन असं म्हणून दुसरी शक्ती सोडलेली आहे। दुसरी शक्ती धनुष्य बाणाला लावलेली आहे आणि त्या ठिकाणी सोडल्याबरोबर आवाज त्या ठिकाणी हजारो इजचा जसा आवाज होतो तसा त्या ठिकाणी शक्तीचा आवाज व्हायला लागला। शक्ती पाहिली आणि शक्ती माझ्याकडे येत आहे अनिवार्य मरण मजा आले आता मात्र मी मेलेशिवाय राहणार नाही
या शक्तीचं निवारण कोणी करू शकत नाही अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी विभीषण महाराज करायला लागले। विभीषण चिंता कांत तो सुमित्र पावला तेत पाठीशी घालून शरणांगत अभयन्वित स्थापिला। अशा चिंतेच्या अवस्थेमध्ये विभीषण पंडला लक्ष्मण महाराजांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी ताबडतोब धावत आलेला आहे आणि पाठी पाठी मागव अशा प्रकारचं विभीषणाला त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पुढे त्या शक्तीचं निवारण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। लक्ष्मण महाराजांनी सांगितलं विभीषण महाराजाला, अरे भियाचं काय का, आमा हरजा दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, आपण नामधारक आहोत आणि भिण्याचं काय कारण आहे, भगवंताचं नाम चिंतन करा असं भिल्यानं जमत नाही, नाम चिंतन करायला लक्ष्मण महाराजांनी विभीषणाला सांगितलं आहे आणि पाठीमागे अशा प्रकारचं घेतलं। पुढे रावणाच्या शक्तीचं निवारण करण्यासाठी सज्ज झालेला आहे। विभीषण त्या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचा जप करायला लागले आणि लक्ष्मण महाराज प्रभू रामचंद्राचा दोघही नामचिंतनानं डुलला लागले आणि हे डुलत असलेले राजा रावणानं पाहिलं आणि नवल वाटलं, एवढी अनिवार्य माझी शक्ती दोघांचा प्राण घेणारी आणि हे तर आनंदाने डोलाले, यांना तर इतकींचीही भीती वाटत नाही म्हणून आश्चर्य अशा प्रकारचं राजा रावणाला वाटलेलं आहे। निर्भय स्थिती सोमित्र, माझी ही शक्ती दोघांचा प्राण घेणारी आहे आणि एवढी अनिवार्य कितीतरी हजारो युद्धाचा कडकडाट होऊनही अशा प्रकारची शक्ती प्राण घेण्यासाठी जात आहे, मात्र हे आनंदाने डुलत आहे, इतकींची भीतीची त्यांच्या चेहऱ्यावर असणार काही ठसा उमटत नाही, आनंदाने नाचत आहेत हसत आहेत बागडत आहेत, युद्धामध्ये यांना इतकींची भीती वाटत नाही म्हणून आश्चर्य राजा रावणाला वाटलं। त्या ठिकाणी वातावरण राजा रावणानं पाहिलं आणि मनामध्ये त्याच्या भीती वाटायला लागली। अगाध नामाचे महिमान पुढील कथानुसंधान श्रोती द्यावे अवधान शक्ती निवारण सोमित्रे। अगाध नामाचे महिमान, नामाचा महिमा अगाध आहे महाराज आणि पुढे कथानुसंधान कसं आहे लक्ष देऊन ऐका। विभीषणाच्या निज घाती रावणे सोडली जे शक्ती सोमित्रे नेली भस्मांती तेही युक्ती अवधारा। रावणानं टाकली ती कशी भस्मांती केली ते लक्ष देऊन ऐका म्हणता। यक्षिणी वटीची मुख्य शक्ती लक्ष्मणा वासवर्ती शक्तीने निवारिली शक्ती वाढिली क्षिती दुखंडे। यक्षिणी वटाची असणारी त्या ठिकाणी निज शक्ती ती शरण अशा प्रकारे लक्ष्मण महाराजाला अगोदर झालेली आणि ती शक्ती या दुसऱ्या शक्तीवर सोडल्याबरोबर शक्तीनं शक्तीचं त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे। सोमित्र सदा सावचित्त तेने शोभलालंका नाथ
चुकविला महाराज या ठिकाणी सदा सर्वदा सावधान अशा प्रकारचा कोण आहे लक्ष्मण शरणांगत असणारा चुकून आभान मारी आणि आमचा शरणांगत मारी म्हणून लक्ष्मण महाराज सगळं लक्ष ज्याचं लक्ष असणार लक्ष्याच्या ठिकाणी आहे त्याला लक्ष्मण महाराज म्हणतात असे लक्ष्मण महाराज सावधान युद्धामध्ये शरणांगताला इतकिंचे त्याच्या केसाला धक्का लागणार नाही अशी काळजी घेत आहेत शक्तीने निश्चित विभीषणाचा प्राण द्यावा मात्र या ठिकाणी आडवा येऊन लक्ष्मण लक्ष्मण महाराज आडवे आलेले आणि या ठिकाणी विभीषणाचा प्राण वाचलेला आहे आधी मारिन लक्ष्मण माग मारिन विभीषण ऐसे आक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढी आता या विभीषणाच्या माग लागण्याची गरजच नाही कारण याच्या जर माग लागलं ते कदा कल्पांती लक्ष्मण विभीषणाला मारू देणार नाही कारण तो त्याचा शरणागतराव माधुराव पाटील बागल यासाठी लवकरात लवकर अशा प्रकारचं लक्ष्मण महाराजाला राजा रावणानं सोडलेले त्यावेळेस फक्त तीनच सावधान होते महाराज एक रावण दुसरा त्या ठिकाणी लक्ष्मण आणि तिसरा मारुत्रा तीनच अशा प्रकारचे सावध बाकी सर्व मूर्छापन्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेले आहेत लक्ष्मण योद्धा वीर धीर दंडाळोनी अनु मात्र साजोनी शरचे गीता लक्ष्मण महाराज सावधान अशा प्रकारचे त्या ठिकाणी होते एवढी मोठी शक्ती ब्रह्म वरदानाची आली तरी इतकिंचितही दंडाळले महाराज आणि त्या ठिकाणी तिचं खंडन करण्यासाठी एकदम लक्ष साधून सावधान लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी आहेत लक्ष्मणे विंदोनी बाणी शेतदा सांडली छेदोनी घातली पिटोनी निरालंबी महाराज शक्ती राजा रावणाने सोडल्याबरोबर असं बाणाच असणार त्या ठिकाणी योजना केली की त्या शक्तीला आकाशामध्ये अशा प्रकारचं लक्ष्मी महाराजांनी उडवलं आहे त्या ठिकाणी शक्ती राजा रावणाची येत आहे आणि पाठीमाग अनुसयाबाई वाकेकर या पाठीमाग आणि माणिक पाटील पिंपळगाव पाठीमाग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आशीर्वाद लक्ष्मी महाराजाला देत आहे पुंडरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय अवलोकना शक्तीची शक्ती करी क्षणा ब्रह्मशक्तीची देवरी मन राखी निर्मिते हा सर्व आता तुम्ही माता तुम्ही पिता तुम्ही बंधू तुम्ही सगळा तुम्ही विद्याद्रविणी तुम्ही सर्व श्री रामचंद्र महाराज म्हणजे असो अशा तऱ्हेनं रणभूमीच्या ठिकाणी जे आहे ते रावणानं वारंवार जे आहे ते आपल्या भावाला मारण्यासाठी शक्तीचा प्रयोग केला होता आणि वेळोवेळेला जे आहे ते वाचण्याचा प्रयत्न म्हणजे लक्ष्मणानं जे आहे ते केला होता मग आता अंतिम निर्णय पुण्याचा म्हणजे रावणाने घेतला की प्रत्येक वेळेला विभीषणाला वाचवण्यासाठी आला आता म्हणजे याचा जे आहे ते काटा काढा असा निर्धार केला आणि एक शक्ती जी आहे ते म्हणजे काढली श्री राम हे शक्ती गेली खेळत त्यावेळी लक्ष्मणे शक्ती पडत पडत जाणं जरी रावण साठवते रावणाची शक्ती म्हणजे काढली सोडली राम नाम घेऊन म्हणजे त्या शक्तीचं निवारण सुद्धा जे आहे ते केलं मात्र ती शक्ती म्हणजे अनिवार्य होत म्हणजे कोणालाही न आवडणारी पुढे तू ब्रह्मशक्ती निष्फळ केली परशिक्षित
ही शक्ती जी आहे त्यामध्ये ब्रह्मदेवाने तयार केली होती आणि तिला यादेमध्ये मयासूर नेत्याने निर्माण करून वरदान मिळवून दिलं होत आणि रावणाला मला आनंद दिली होती ती शक्ती मध्ये अडचणी मध्ये आली वरी जाव तर मले राव आणि माझं जाव तर मले लक्ष्मण आता काय करावं म्हणजे काय नाही मी ती शक्ती जी आहे ती मला लक्ष्मण ही जी आहे ती लिहि आणि माझा तू जी आहे ती स्वीकार कर अशी म्हणजे मन लागलं शक्ती आणि का जाणार लक्ष्मण पिंडीला शक्ती पाहिली म्हणजे आणि कुणामध्ये बाण सोडला बाणाचे तीन तुकडे जे आहेत ते झाले तर आता ते शक्तीला कोणीकडे जावा म्हणजे काय कळलं गेलं म्हणजे राम ही शक्ती घेऊन हाती आपल्या सर्व शक्ती सोडी सोमचा प्रती सकोपती साधोपे रावणाने क्रोधामध्ये येऊन कुणाची आहे ती शक्ती म्हणजे हातामध्ये गेली आणि मला पुन्हा शक्ती जी आहे ती सुरू लागला मी अंगमय जांगमय बाहुमय प्रतापसे शक्ती सुरी जाणारा कल्लोळे गंगा उसळे कळकळीता असो आता रावणाने ती ब्रह्मशक्ती काढून पुन्हा मला टाकणार या वेळेला रावणानं आपल्या अंगामधली सगळी जी आहे ती शक्ती एका जागी जी आहे ती केली अंगबळे जांगबळे म्हणजे हातातलं बळ मुठीतलं बळ पायातलं बळ तळ पायातलं बळ सगळे एक पटून जे आहे ते दात ओठ खाऊन म्हणले शक्ती सोडलेली आहे म्हणले लक्ष्मणा मी राती निघणार कदा नसरे माझा पुरा शक्ती छेदली तर प्राण अविंधोळी असं मग आता लक्ष्मणा पाहून म्हणजे शक्ती जी आहे ती सोडली शक्ती ज्यावेळेला सोडली होती त्यावेळेला कटकट जे आहे ते असा म्हणले आवाज करीत म्हणली उलगी मुली मया सुरेंद्रिली होती जे जे छेदिरी बाणावरती उरले केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मशक्ती अनिवार्य आता ती ब्रह्मदेवाची शक्ती म्हणजे तयार केलेली होती ती शक्ती सोडल्याच्या नंतर तिचे तीन खांदे जे आहेत ते झाले ते म्हणले पुढे शक्ती येतात संपूर्ण लक्ष्मणे मिंदोरी बाणा सत्य लोकावरती गाळा उर्वी आपण साठोपे असं आता शक्ती आल्याच्या नंतर तिचे जे आहे ते तीन तुकडे झाले तीन तुकड्यापैकी ती एक ती शक्ती जी आहे ती कुठे जाऊ लागली सत्य लोक नाही आहे ती जाऊ लागली म्हणजे शक्ती निदमळे उपाय लक्ष्मण पाणी पिकीत जाये शक्ती उसने घेऊन दुर्धर काही हणिता सो मग आता ती शक्ती आतंब्यामध्ये पडली म्हणजे कुणीकडे जावं काय कळत म्हणजे मग आता ती शक्ती पुन्हा म्हणजे वापस आली लक्ष्मणाला म्हणजे भाऊ मला जे आहे ते जागा द्या म्हणजे शक्ती तळपोरी गुप्तकच्या अंगी आदळावया प्रेतपती लक्ष्मीने खडग घेऊन हाती गुळगुळी मागती सत्य लोक असो पुन्हा म्हणजे ती शक्ती आली लक्ष्मणाने जे आहे ते खडग म्हणजे तलवार जे आहे ती घेतली हल्ला म्हणले त्या शक्तीला पुन्हा म्हणले ती शक्ती जी आहे ती उडाली म्हणजे खडगाच्या खणाने शक्ती छेदिका असो आता त्या शक्तीवर खड्गाचा वार केल्याच्या नंतर चिंग्या जे आहे ते पडत म्हणजे त्या रणाच्या ठिकाणी जे आहे ते पडत म्हणजे लक्ष्मणा असता सावचित होऊ न शके शक्ती पात हे जांगडी लंकाचा करी ठरणार ते ऐका आता लक्ष्मण जे आहे ते सावध हाय तोपर्यंत म्हणजे शक्तीचा काय म्हणजे इलाज त्याला निघेला हे म्हणजे रावणानं थोडा वेळ जे आहे ते म्हणजे विचार केला पुढे काय झालं लक्ष्मणा मी राती गळा तुमचं संधानी ते निरळा शक्ती येऊन अंगा कळा लाविले वेळा लंकेशा असो मग आता लक्ष्मण कसा होता तर म्हणजे निधडा छातीचा निर जे आहे ते होता म्हणले ती शक्ती पुन्हा जे आहे ते म्हणजे लावली म्हणले लक्ष्मणा पळावया तू चित्त छळलं तरी लंकाणात गरी मारल्या मारल्या लक्ष्मणा पळाव्या तुझी तर छल करी लंकाणात रणी मारिला रुग्णात राक्षस गरजे काही गरी रे असं मग आता टायमा टायमाला मी जे आहे ते
यामध्ये विभीषणाला मारण्याचा प्रयत्न करायला वेळोवेळेला जे आहे ते हा म्हणजे अडवायला आता याचा जे आहे ते घात करावा. मग आता त्याने म्हणजे दोन तीन बऱ्या म्हणजे प्रयोग केला. आज म्हणजे याचा घात म्हणजे झाला एकदा लक्ष्मणाचा. लक्ष्मण जे आहे ते म्हणजे मेला की म्हणजे रावण मरणार हे आपलं राम मरणार आणि राम म्हणजे मेला की जे आहे ते म्हणजे सगळी आयत्याची दुखापती पडत आणि सगळे दिटीस कुटी देवाची बंदवडी सोडण्यासाठी कोणी राहणार नाही. स्वर्गमूर्ती पाचवळ जे आहे ते आपलंच म्हणजे राज्य होईल. रावणाच्या निधपणी राम प्रिया रांगणी लक्ष्मण ऐकता हे वाणी काया वाचा म्हणजे काय केला. रावणाच्या बाणानं जर करता म्हणजे लक्ष्मण रणाच्या ठिकाणी पळला तर म्हणजे काय होईल काय कमी म्हणा गाण्याचा चिंत धनुष्य विकळ गेला हात राम विलयाचे दुषित तो शक्ती पाचला. असो मग आता रावणानं पुन्हा म्हणजे शक्ती सोडली. शक्तीचा आता जे आहे ते झाला म्हणजे चिदड जे आहे ते आकाला म्हणजे पडलं रक्त म्हणजे वाहू लागलं. मग आता राम सुद्धा जे आहे ते दुःखी झाले म्हणजे विकळ वाजते उदी पडले. शक्ती भेदतासी राम स्मरणा कवित्राशी शक्ती भेदतासी लागणी. असो मग आता शक्ती भेद झाल्याच्यानंतर ते रामचंद्राचं धैर्य हे सगळं काही हाताच्या मुठी सगळ्या काही म्हणजे बंद पडल्या. अंगामध्ये जे काही जोरे पराक्रम होता ते सगळं जे आहे ते नाही सांगायला म्हणले. जे जे श्रीरामाचे स्मरण हे मरण दिगापर कवळे माधवराव दगडगावकर गौरी पुत्र गजानन कंसाला पुत्र रघुनंदन नाथ महाराज जनार्दन स्वामीच्या चरणामध्ये ठुण असताना ककाळी गावामध्ये या ठिकाणी शक्तीचा कार्यक्रम असला. म्हणून या ठिकाणी हे कार्यक्रम देवाच्या समज सर्व कार्यक्रमाने भाग्याची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी असताना या ठिकाणी असताना मराठी सेवा भेटल्याने सर्व कार्य करण्याकरता रावणांना काय केलं लक्ष्मणाला शक्ती लागत नाही. शक्ती असताना पूर्णपणे असणारा चारा करायला लक्ष्मणाला लागण झाले. म्हणून राजा रावणानं मनाला विचार केला आता अचानक काही जमणार नाही म्हणला जेणेकरून असणार आपला काहीतरी युक्ती काढावं. त्या नियमानं राजा रावण चांगला किंवा रणामध्ये असणारा प्रभू रामचंद्र पडला. पडल्यामुळे या ठिकाणी काय मदत पुढे आहे का रावणाच्या बाणानं पूर्णपणे असणारा रामाला बाण लागला आणि राम असणारा रणामंदी पडला. ते ऐकूनही लक्ष्मणाने लक्ष्मणाने पूर्णपणे ऐकलं. लक्ष्मणाच्या मनामध्ये पूर्णपणे असणारा राम गेला असा म्हणून त्याने विचार काय करतो पुढे ऐका. बर झाले सचिन तो धनुष विकळ गेला हात राम विरेयाचे दुश्चित तो शक्ती पात आदळला. हा म्हणून आजची आवाज पूर्णपणे असणारा लक्ष्मणाच्या कानावर गेला. मन संचित म्हणजे मनामध्ये गडबड झाली. मनामध्ये गडबड का झाली लक्ष्मणाला वाटलं काय झालं माझा राम प्रभू असणारा या युद्धामध्ये पडला. शक्तीला निपात करण्याचं कार्य सुटलं. लक्ष्मणानं केलं त्या राजा रावणाला बाण हाण्याचं कार्य बंद झालं कारण देह झाला संचित मन पूर्णपणे असणारा भावळ्या गेल्यामुळं तो बाण पूर्णपणे असणारा लक्ष्मणाला शक्ती काय का तेवढी आहे का शक्ती भेदता दयासी राम स्मरण सौमित्रासी शक्ती भेद झाला दयासी कांती श्री लागली. हा म्हणूया ठिकाणी एवढं ऐकल्यामुळं म्हणून संचित कार्य झालं.
त्या टाईममध्ये पूर्णपणे असणाऱ्या शक्तीने आपलं कार्य केलं. येऊन असणाऱ्या लक्ष्मणाचे साचरीमन झालं, बाण असणारा बंद झाला, म्हणून शक्ती आली आणि लक्ष्मणाला राजधानी एवढा प्रकार झाला. पुढे गा शक्ती श्रीरामाचे स्मरण येते सर्वदान हे मरण शक्ती बापणी ते कोण वर्गांची गाण लागले. हा म्हणून आता सर्व कार्य पूर्णपणे असणाऱ्या शक्तीचं कार्य लागला. हा आत्मा शेषाचा अवतार आहे, परंतु भगवंताचं कार्य या ठिकाणी लक्ष्मणा शक्ती लागल्यामुळं भगवंत परमात्मा राम काय करतात पुढे ऐका. शक्ती लक्ष्मण पडला क्षिती ते पुनर्भूपती कृपांवरती. हा शक्ती लागल्यामुळं रणा म्हणजे असणारा रामाला शक्ती लागली हे ऐकल्यामुळं शक्ती लागली आणि पूर्णपणे असणारा साजऱ्या गेल्यामुळे शक्ती लागली आणि ती शक्ती पूर्णपणे लागल्यामुळे लक्ष्मण पाडा हे ते कोणी राम रामाला पाहिलं. रामाला वाटलं माझा लक्ष्मण का पडला असा मनामध्ये धोकं करून काय म्हणतात. आश्रय स्रवती लोचन राम झाला विषण वंदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. हा परवर रामाला निश्चय सर्व वाईट वाटलं माझा लक्ष्मण पूर्णपणे असणार पडला वळला, परंतु मनाला रामानं विचार केला हा माझा लक्ष्मण मेला गेला यांना पडायला पडला होता मी ते काय करू आता. कारण रामन म्हणे आता पुढे लक्ष्मण गेल्यामुळे मला कशाची गरज आहे असं पुढे असं वाईट आहे का. लक्ष्मणाने पडल्या दान श्रीरामाचे दुःख दान असू राहते नाही बोल. हा म्हणून आता लक्ष्मणा पाहिलं पडल्यामुळं रामाच्या डोळ्यात त्याने मरून आले पाणी डोळ्याला गोळलं माझा लक्ष्मण गेला याने पडला काय करा होता कोणता विचार करा असे प्रभू रामचंद्र दुःख करून आले. क्षणभर पाव लावून स्वस्त लक्ष्मणाला आई जीव घात दारुण उदार तारंभे काही डबल वय आहे का. कारण रामाला डोळ्याला पाणी द्यायला लक्ष्मण मेला म्हणला आता या ठिकाणी काय म्हणाला मनाला विचार करून म्हणाला माझा लक्ष्मण पाळला या ठिकाणी शक्ती लागली पण कदापि आत्मारा शिष्याचा अवतार याची नाही मरण झाला. लक्ष्मणा कदापि मरण नाही असे राम त्या म्हणाला विचार करून आले. रावण काळकृतांचा पूर्ण तैसा खवळला रघुनंदन धनुषबाण सजले. हा म्हणून पूर्णपणे आत्मारे ज्यावेळेचा प्रभू रामचंद्र बंधू भाव श्री लक्ष्मणाला आले आल्यामुळं दुःख झालं हे पाहुणी रावण रावणाला पाहिलं राम आत्मा लक्ष्मणापाशी गेलाय दुःख करायला ही गेलाय आपल्याला आणि आपण काय करा काहीतरी बाण पूर्ण आत्मा त्याने रामाला मारा असा रावणाने विचार केला. आयते रामाचे बाण त्या चले निवारण ते निघत बजला रावण पळे आपण धाके. हा म्हणून या ज्याने एवढ्या आत्म्याला बरोबर रामाला वाटलं अहो रणा म्हणजे आत्म्याला वैर उभा टाकला ना हे रामाला तो माहित आहे लक्ष्मण गेला नाही आता हे उभं टाकलं रामन असणार रामाला आपला वेध करा बाण मारा असा रामानं विचार केला. आता पुढील विचार रावण काय करते का. हा म्हणून या ठिकाणी असणारा बंधू भाऊ पडला म्हणून हे पाहुणे राम रामाला भयानक राग आला आणि राग आल्यामुळं असणारा अनेक प्रकारचे रागा गोळे करून असणार रामाने बाण सोडले हे जे कोणी रावण रावणाच्या ठिकाणी मनाला येऊन बाण लागून आले आता रावण विचार काय करते या ठिकाणी पुढे ऐका. धाके पोटी वृत्ती चावे ना. हा म्हणून या ठिकाणी पूर्णपणे असणार राजा रावण म्हटला हुशार होता आता या ठिकाणी आपलं बरं नाही राजा रावणीत राम आता या निश्चित मला मानायची राहत नाही कारण रामाला भयानक राग असणारा भावा बाजार आला आता या ठिकाणी आपलं थांबलं निवेदन करायला गेलो तर राम आपल्याला मारेल हुशार होता रावण जीवात्म्याचं कारण करावं आणि पडून जावं असा रावणानं विचार केला. जैसा का धन्यवाद वर्णन केलंय जसे एखादा आबाळ आलं आबाळाला पाणी पडायचा टाइम आला आणि वारं आनंदराव पाटील त्याच्याप्रमाणे आवडता झाली
राजा राम ने युद्ध करत असलं कोणी आणि पळून गेला शंकर भगवान झाला कोण सुचत्य स्थावर श्री राम विरजन जटे लागे पत्याचा पाडे रावणा निरसनास पाट्या संकटे रायला मनोज मारुतले वेगम जितेंद्रम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वनरित मुखम श्री राम दूतम शरणम प्रपद्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु गंभीर मन महाराज की जय। असो इथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला आरंभ। हे गाव असणार कसा आहे म्हणजे पवित्र ते कुळ आणि पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते। महान मोठे वक्ते माझ्या समोर बसलेले आहेत आणि असं महान मोठं क्षेत्र असणार हे गाव आहे पुण्यवान आणि त्याच्यातून माझ्याकडे सेवा येणं ही माझं भाग्य समजतो आणि येडे वाटले शब्द जसे सांगता येईल तशा प्रकारचे मी सांगायला सुरुवात करतो। ¡Gracias!
घालण्याचा प्रयत्न असावे. त्या ठिकाणी भगवान करू लागले. श्रीराम लावता ते हात शक्ती झाले रे हातात लक्ष्मण मारव्याचे समर्थ हातात होणे गेले. मला म्हणजे साक्षात भगवंत जवळ आहे, त्रिगुणाचा मालक जवळ आहे. म्हणजे काय काय नव्हे एका केले चिंतिता विठ्ठले असा मला भगवान आपल्या जवळ आहे. शक्तीला हात लावण्याबाबत स्पर्श होण्याबाबत शक्तीची जी साध्य होती ते सामर्थ्य होत ते नाहीच झालं आणि व्यथा असणारी कमी झाली. अशा प्रकारचे भगवान स्पर्श हात लावल्याबाबत सगळी व्यथा असणारी नाहीशी झाली असे भगवान त्या ठिकाणी प्रयत्न करू लागले. राम विना सर्वता
म्हणजे खरोखरच आहे नाम घेणारा वाया गेला नाही मग म्हणजे कसं आहे हे असं नाम अगाध आहे अशा प्रकारचं हे नाम मोठं आहे मग त्या ठिकाणी मरण कसं येईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी कवी सांगतात. भगवान प्रभू रामचंद्रावर सोडले पण रावणाचे बाणामध्ये केवढी ताकद.
अंग संपूर्ण आदळती भगवान प्रभु रामचंद्राचे बन सुटले रावण जन निवारण करणे वाचणे राम प्रभुचे बन रावणाच्या अंगातून मले पलीकडे भेदून जाचे एवढे दुर्धर बन राम प्रभुचे राजा रावण म्हणले घाबरला धनुषेचे दिले अतिथि हाती रथीचा मारला सारथी रथाचे वारू पडले क्षिती केला विरती लंकेश भगवान प्रभु रामचंद्र जी माना
राम स्वानंद कृपालु राम संप्रेम श्याणु राम सवे दीन दयालु प्रसपाल श्री राम भगवान प्रभु रामचंद्र कशन कनवालु कृपालु भक्त लगी उतरी अरे गजेंद्र का धावा तू आके ला मिठाई असे भगवान प्रभु रामचंद्र है बोला स्वस्ति भव लक्ष्मण वेद नाम त्वाध्याया पुंडलिका व्रज हर विठल श्री ज्ञान देव तुकाराम पुंडलिका व्रज हर विठल श्री गुरु ज्ञान देव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवर सद्भक्तांनी आपापलं नारळ या ठिकाणी श्रीफळ घेऊन जाणे ही नम्रतेची विनंती हरी हरी श्री गणेश नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः रणी दंडोली रावणासी सावध करावे सुमित्रासी रामाला अति स्नेसी जीवी जीवासी जीवन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पायावरिया वार करी संताचा गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन तुम्हारी माय बापाच्या चरणावर लीन होऊन या ठिकाणी सेवेला आरंभ भावार्थ रामायणांतर्गत युद्धकांड युद्धकांडातील शक्ती प्रसंगातील असणाऱ्या दुसऱ्या अध्यायाची सेवा आणि या ठिकाणी आदितचा वेळ घेता सेवेला प्रारंभ करतो राजा रावणाला असणार लक्ष्मण वह्याला शक्ती मारलेला आहे शक्तीचा आघात लक्ष्मण वह्यावर झालेला आहे आणि असणार भगवान रामचंद्र युद्ध करण्यासाठी सरसावले होते आणि परंतु राजा रावणाने रामचंद्राला असणार पाठ दाखवून तिथून पळ काढला आपला बंधू लक्ष्मण असणार मूर्छित अवस्थेत धरणीवर पडलेला होता त्या बंधू लक्ष्मणाला उठवण्यासाठी प्रभू रामचंद्र आपल्या भावाजवळ म्हणजे लक्ष्मणाजवळ आलेले आहे भविष्याचे चिन्ह भरता करी विलपाना तेही
Yeah.
सावया लक्ष्मणा तुला मनामध्ये त्रास झाला की काय बाबा असणारा युद्ध करून तू असणारा थकलास की काय तुला असणारा त्या ठिकाणी विश्रांती मिळाली नाही बाबा तू 14 वर्ष माझ्या सोबत वनामध्ये राहिलास आणि त्याचा असणारा तुला त्रास झाला काय लक्ष्मणा आणि मला असणारा एकट्याला सोडून तू कुठे जातो अशा पद्धतीने भगवान प्रभू रामचंद्र दुःख करायला लागले इंद्रजिता सारी काय लक्ष्मण मौका मिले रहने को ना श्री रानी जी ने